जी उतरलाय हे देखील आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 60 चेंडू 24 धावांचं लक्ष, स्ट्राईक ठेवली आहे आकाशने आपल्या बाजूने. गोलंदाज आपण पाहतोय रूपेश म्हात्रे. पहिला बॉल स्ट्रेट टू द बॉलर, एक धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला जाईल. काय थ्रू आहे, रॉकेट बुलेट थ्रू होता, बॅकअप चांगलं नव्हतं. क्षेत्ररक्षक आपण पाहिला या बाजूला अभिजित आणि गॅदर करणारा खेळाडू मात्र आदेश मुकल यावेळेस थोडासा चुकला. कदाचित खेळाडू बाद झाला असता. आपण संधी दिली आहे आकाशाला, आकाशाच्या बॅट मधून आपण षटकार पाहिलाय. सात चेंडूमध्ये 13 धावांचं आतापर्यंत त्याचा खेळ झालाय. पुढचा बॉल यावेळेस स्ट्रेट टू द बॉलर आहे. स्क्रीनच्या दिशेनं एक धाव पळून काढली आहे. प्रयत्न केलाय खरा, पण प्रयत्न मात्र पुरे राहिलेत. कधी कधी आपण क्रिकेटमध्ये ज्यादा प्रयत्न करतो पण यश मिळत नाही, आणि अशाच यशापासून वंचित राहणार हा कोटनाका संघ. मगाशी जी मुलाखत दिली ती मुलाखत परत एकदा तशीच राहील काय? पण नाहीये, टेमणार नाहीये. यावेळेस मात्र वर पिच आला, स्लॅट मध्ये फेकून दिला, प्लॉट मध्ये 6 धावांसाठी. येस, थँक्यू. संदेश भोईरनं एक वेगळा संदेश दिलाय गोलंदाजाला, पिरकुण संघाला, की मी अजून उभा आहे, माझ्यामध्ये ती ताकद आहे, मी सहज सामना सोडणार नाहीये, मी शेवटपर्यंत लढत राहीन आणि विजयाची दारं आमच्या संघासाठी खुली करीन. पाहूया पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक फुल टॉस बॉल, यावेळेस फसणार, फसवा जाळा टाकला. रुपेश म्हात्रेनं लोवर फुल टॉस टाकला आणि अशा फुल टॉस वर मात्र शिकार झाला हा खेळाडू. पाहुण जेवलंय काय हे गीत सुंदर वाटतंय, पण ज्यावेळेस एखादा संघ पराभूत होतो ना, सुखाचे दोन घास देखील त्या खेळाडूच्या मुखात जात नाही. इतका प्रखर टेन्शन, त्रास पराभवानंतर एखाद्या संघाला खेळाडूला होत असतो. आपण पाहिलं ज्यावेळेस 2003 वर्ल्ड कप हरल्यानंतर अगदी 2 दिवस अगदी आपल्या रूम मधून बाहेर न पडणारे भारतीय खेळाडूंना देखील आपण पाहिलं. आताच्या घडीला 2023 वर्ल्ड कप झाला आणि रोहित शर्मा आणि संपूर्ण भारतीय संघ अगदी कडाडून मिठ्या मारून आतमध्ये रडत बसला, आणि याची पुष्टता कोणी केली? अगदी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यानं ज्यावेळेस मुलाखती दरम्यान सांगितलं की ते चित्र पाहण्यासारखं नव्हतं. क्रिकेटच्या माझ्या कारकिर्दीमध्ये असा क्षण मी कधीच अनुभवला नव्हता. तो क्षण राहुल द्रविड यानं संपूर्ण जगाला सांगितलं तेव्हा कळालं की भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर केवळ समर्थकांना किंवा देशाला त्रास झाला नव्हता, त्यांच्या कितीतरी पटीनं त्रास खेळाडू सहन करत होते. आणि तदनंतर कुठेतरी पुनश्च एका साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये आपण केपटाऊन मध्ये कधीच न जिंकलेली कसोटी, त्यामध्ये आपण इतिहास रचला. भारतीय संघानं पुनरागमन केलं, परत एकदा अफगाणिस्तान संघाला आपण धूळ चारली, व्हाईट वॉश दिलं. असं असतं मित्रांनो क्रिकेट, एका पराभवातून आपण एक गोष्ट शिकायची आहे की अजूनही क्रिकेट आपलं बरंच बाकी आहे. येणारा क्षण आपला असेल, येणारी वेळ असेल, फक्त तू खचू नकोस, तू दमू नकोस, प्रयत्न करत राहा, एक दिवस आपलाच असेल. नवीन मी विनंती करतोय मंचकर, आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय श्री चेतनजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांच्या समवेत त्यांची सहकारी देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. सामना अगदी पाहतोय हातातून निसटत चाललाय, कारण बॅक टू बॅक 2 विकेट्स पडल्या आणि तिथे मात्र अगदी एक मजबूत पकडच या सामन्यावर पिरकोण संघानं दाखविली. फॉर्म मध्ये आहे, कर्णधारानं मुलाखती दरम्यान सांगितलं होतं की हंगाम चांगलाय आणि हंगाम चांगलाच ठरलाय पिरकोण संघासाठी. चालू सामन्यामध्ये विजयाची मोहर उमटविली, कुटनाका संघाला पराभूत केलं, चांगला खेळ झाला. दोन्ही संघांच्या वतीनं दोन्ही संघांना शुभेच्छा. ऐकूया सुंदर संगीत.